पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार करताना शिलालेखांचं योग्य जतन आणि संवर्धन व्हावं अशी मागणी इतिहासप्रेमींनी केली आहे. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समिती मंदिराचा जीर्णोद्धार जलद गतीनं करत आहे, त्यामुळे मंदिराला मूळ स्वरूप प्राप्त होणार आहे. ही घटना महत्त्वपूर्ण आहे. मात्र जीर्णोद्धार करताना मंदिरातील शिलालेखांचं योग्य जतन आणि संवर्धन व्हावं अशी मागणी सोलापूरच्या इतिहासप्रेमी मंडळींनी केली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 15 शिलालेख आहेत. इतिहासाचार्य व्ही का राजवाडे, डॉक्टर शोभना गोखले, आनंद कुंभार, तुळपुळे, वालमंजूळ यांनी अथक परिश्रम करून शिलालेखांचं वाचन केलं आहे. ते शिलालेख मंदिराच्या भिंतीवर आणि स्तंभावर आहेत. त्यांना कोणतीही इजा पोहोचू नये याची दक्षता घेतली जावी. शिलालेख अत्यंत महत्त्वाचे असून इतिहास संशोधनाच्या संदर्भासाठी त्याचा उपयोग होतो. शिलालेखाची काळजी घेणं आवश्यक आहे असं मत इतिहासप्रेमी मंडळींनी व्यक्त केलं. विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीनं समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत, त्यामुळं प्रबोधन चळवळीला गती मिळाली आहे. समितीनं एखादं वस्तू संग्रहालय मंदिर परिसरात उभारावं अशी देखील मागणी इतिहासप्रेमी मंडळाच्या अध्यक्ष प्राध्यापक MM मस्के यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला प्राध्यापक नामदेवराव गरड, प्राचार्य डॉक्टर राजेंद्र सिंह लोखंडे, प्राचार्य MA शेख, डॉक्टर नभा काकडे, इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर, इतिहास ग्रंथलेखक डॉक्टर सत्यव्रत नुलकर, डॉक्टर दशरथ रसाळ, प्राध्यापक संतोष मारकवाड यांनी दुजोरा दिला आहे.